नमस्कार आज आपण बघूयात की मस्त थंड झालं तरी टमप फुकलेल्या आणि खुसखुशीत राहणाऱ्या वाटाण्याच्या पुऱ्या कशा बनवायच्याची रेसिपी आता थंडीच्या दिवसामध्ये वाटाणे भरपूर येतात आणि काय होतं सारखं वाटाणे भात किंवा मटर पनीर खाऊन कंटा येतो वाटतं काहीतरी वेगळं करावं त्यावेळेस तुम्ही अशा वाटाण्याच्या पुऱ्या बनवू शकता तर मी इथे हे वाटाणे घेतले तर सगळ्याच्या सगळ्यात अगोदर हे वाटाणे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात तर तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता तर मी त्या चार हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात त्यानंतर एक छोटा अद्रकचा तुकडा साफ करून घेतला तो पण टाकून घ्यायचा त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे त्यानंतर आपल्याला एक ते दोन चमचे छोटाले जे चमचे असतात तेच एक ते दोन चमचे पाणी टाकून घ्यायचे आणि याला झाकण लावून आपल्याला एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम याची आपल्याला अशी बारीक वाटून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता इथं अशा पद्धतीने मी याला आता बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक पेस्ट याची करून घेतलेली आहे हातावरती असं घेऊन बघितलं आणि एकदम बारीक असं हाताला लागते तर आता लगेच ही पेस्ट आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात एखाद्या वाटीत किंवा एखाद्या मोठ्या भांड्यात काढून घेऊया तर मी इथं या वाटीमध्ये ही पेस्ट बारीक काढून घेतलेली आहे तर आता काय करायचं ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतले ना त्याच्यात थोडंसं चिकटलेलं त्याला एक दोन चमचे पाणी टाकायचं आहे आणि ते धुवून याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय जास्त पाणी अजिबात नाही टाकायचं फक्त एखादा चमचा इथं पाणी टाकून घ्यायचं आता याला नीट एकत्रित असं मिक्स करून घेऊयात तर आता मी याला नीट मिक्स करून घेतले तर याच्यामध्ये आपल्याला ले छोटाला एक ते दोन चमचे बारीक रवा टाकून घ्यायचा आहे तर एकदम बारीक हा, साथ रवा या हाच टाकून घ्यायचा आहे तर रव्यामुळे काय होतं ह्या पुऱ्या मस्त अशा खुशखुशीत अशा बनतात एकदम छान टेस्ट लागते ह्या कु पुऱ्यांची तर ह्या रवा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आणि रव्याला फुलण्यासाठी टाईम लागतो त्यामुळे याला मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं असंच फुलण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर बघू शकते इथे रवा व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला कमीत कमी दहा तरी मिनटं याला फुलून द्यायचं आहे तर बघू शकते इथं दहा मिनटानंतर मस्त असा हरावा फुललेला आहे आता हे आपण बॅटर थोडं साईडला ठेवूया तर मी इथं घेतलं आहे गव्हाचं पीठ तर एका मोठ्या ताटात घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ हे चवीनुसारच टाका त्यानंतर इथं अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथं एक चमचा धना पावडर टाकून घ्यायचा आहे तर त्यानंतर इथं आपल्याला अर्धा चमचा ओवा घेतला आहे हातावरती थोडंसं असं क्रश करून टाकायचं म्हणजे छान असं ओव्याचा इथं टेस्ट येते इथं थोडंसं असं हातावरती क्रश करून टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला एक चमचा इथं तेल टाकून घ्यायचं याच्यात तेल टाकल्यानंतर आता सगळं तेल ह्या आपल्या पिठाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं तेल ह्या पिठाला चोळून घ्यायचं तर असं केल्यामुळं मस्त आपल्या पुऱ्या मस्त अशा खुशखुशीत बनतात आणि क्रिस्पी बनतात त्यामुळे आपल्याला असं दोन्ही दोन्ही हाताने हे तेल सगळ्या पिठाला चोळून घ्यायचंय तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही हाताने मस्त पिठाला आपला तेल चोळून घ्यायचंय तर बघू शकता अशा पद्धतीने मी सगळं पिठाला तेल चोळून आहे आता जे आपलं वाट्याने वाटून घेतले होते ते याच्यामध्ये वाटाने टाकून घ्यायचंय याच्यामध्ये वाटण टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आपल्याला अजिबात दुसरा वेगळं असं पाणी टाकायची गरज लागत नाही पण जर तुम्हाला लागलीच गरज तर तुम्ही एक दोन चमचे इथं पाणी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये धुवून टाकू शकता तर याच्यामध्येच आपल्याला व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे जर कोथिंबीर असेल तुमच्याकडं त्याच्यामध्ये याच्यामध्ये बारीक चिरून कोथिंबीरसुद्धा तुम्ही टाकू शकता आता सध्या माझ्याकडनं नेहमी मी नाही टाकली आता व्यवस्थित इथं मळून घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीने आणि हे जास्त अजिबात पातळणी मळायचं थोडंसं असं घट्ट सरच आहे पुरीचं पीठ मळायचं जसं आपण पुऱ्या करतो पुऱ्यासाठी जसं पीठ मिळतो तसंच इथं मळून घ्यायचं आहे चपात्यासाठी जसं मळतो अजिबात मळायचं नाही थोडंसं हे घट्टच ठेवायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता जास्तही आहे किंवा जास्त पण घट्ट नाही आहे एकदम मापातच मळून घेतले इथं पीठ मळून याचा गोळा तयार झालेला आता आपल्याला मस्त असं तळ हाताने जोर देऊन मस्त असं पीठ एक जीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने मळून घ्यायचं व्यवस्थित असं एक जीव करून घ्यायचं पीठ म्हणजे जेवढं व्यवस्थित मळतात नीट तेवढं पुऱ्या मस्त अशा बनतात त्याच्या तर अशा पद्धतीने बघू शकते पीठ मी मळून घेतलेले त्याला पाच ते दहा मिनटं असंच मुरण्यासाठी ठेवायचं जर टाईम असेल तर ठेवा नस टाईम नसेल तर लगेच केल्या तरी सुद्धा चालेल आता मी त्याला दहा मिनटं असं रेस्टसाठी ठेवून देणार आहे आता पाहू शकता इथं दहा मिनटं झालेले तर व्यवस्थित हे पीठ पण मुरलेले आहे आता काय करायचं याच्या मोठ्या अशा चपातीच्या आकारामध्ये गोळे तयार करून घ्यायचे तर तुम्ही याच्या छोट्याल्या पुऱ्यासुद्धा डायरेक्ट लाटू शकता मी इथं मोठी असं वाणी इथं लाटून घेणार आहे तर मोठा गोळा घेतल्या थोडंसं पीठ लावायचं आहे आणि असं मस्त असं लाटून घ्यायचं आहे तर लाटताना आपल्याला जास्त पातळही नाही किंवा जास्त जाडंही नाही लाटायचं एकदम मिडियम असं लाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथं मी असे एवढे चपातीच्या आकारात तिथे लाटून घेतलेले आणि हे जास्तही नाही किंवा जास्तही जाडणे अशा मीडियममध्ये आपल्याला लाटून घ्यायचे तर इथं ग्लासाने मी याच्या पुऱ्या काढून घेऊ राहिले तुम्ही कुठल्या पण एखाद्या सुद्धा काढू शकता म्हणजे असं केल्या काय होतं सारख्या सारख्याच अशा पुऱ्या होतात तुम्हाला जर अशा डायरेक्ट पुऱ्या करायच्या असल्या तरी पण तुम्ही करू शकता तर पाहू शकता अशा पद्धतीने या पूर्ण मी पुऱ्या अशा ग्लासाने काढून घेतलेले आहेत तर अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आता तयार करून घ्यायच्या आहेत तर पुऱ्यास तळण्यासाठी इथं तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये पुरी सोडून घ्यायची आहे तर बघू शकता किती मस्त टम्म अशी पुरी फुगलेली आहे एकदम छान पण दिसून राहिलेली आहे तर मस्त मिडियम गॅसवरती पुरी आपल्याला मस्त अशी खरपूस कलर तळून घ्यायची आहे तर किती छान टम्म फुगलेली जेवढी छान दिसते ना तर तेवढी टेस्टी ते पण लागते छान अशा पुऱ्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत तर मस्त तळल्यानंतर आपल्याला याला काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने दुसऱ्या सुद्धा याच्यामध्ये सोडून घ्यायचे तर एका वेळी जेवढ्या मावतील ना त्याला तेवढ्या सोडून घ्यायच्या मी इथं दोन पुऱ्या आता सोडून घेतलेले आणि बघू शकता दोन्हीसुद्धा मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि छान अशा दिसू राहिल्या आहेत मुलं तर खूपच आवडीने खातील तर सारखं सारखं काय वटाणा भात किंवा मटर पनीर असं खाऊन आपल्याला कंटा येतो तर कधीतरी असं वेगळं बना वाटतं तर तुम्ही असं नक्की बनवून बघा याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठला पालक भाजी किंवा मेथीची भाजी अशा भाज्या पण तुम्ही ॲड करू शकता तर बघू शकता इथं सगळ्या पुरा मी आता तळून घेतलेल्या आहेत आणि एकदम छान अशा दिसून राहिलेले आहेत आणि जेवढे छान दिसतात ना तर टेस्टी पण तेवढ्याच लागतात लहानापासून मोठ्यापर्यंत खूप आवडीने खाते तुम्ही याला भाजीबरोबर किंवा असंच नुसतंसुद्धा खाऊ शकता तर तुम्हाला आजची माझी कशी वाटली ना रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर पण करा आणि नक्की बनवून बघा अशा पद्धतीची रेसिपी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद